देव बाप्पा कर शिवाय खुशा, देव बाप्पा उद्या माझ्या बाळाचा वाढदिवस आहे, हे ना तुम्हाला काय गिफ्ट देणार बाळा, इकड बाग खुशी हॅपी बर्थडे खुशी हॅपी बर्थडे। अहो ताई उद्या वाढदिवस आहे, आज कुठं विश करायला लागला? मग उद्या बर्थडे म्हटल्यानंतर ना मला मोठा करायचा असेल, वाढी पी बीड पी जेवण बिवण मस्त मध्ये डीजे बीजे लावून करायचं असेल, मला साडी घ्यायची उद्या, सांगून ठेवते आताच। अहो ताई तुम्हाला काय कळतं का, आपण बर्थडे साधा एकदम साधा सिंपल करायचा, कुठं करायचा माहितीये का तुम्हाला? आपल्या खुशीचा बर्थडे करायचा एका अनाथ आश्रमात सोलापूरच्या, आणि ती कशासाठी करायचा ती तर माहितीये का तुम्हाला? कशासाठी? अहो तुम्हाला माहितीये ना माझ्या डिलिव्हरीच्या टायमाला आपल्याला मदत केली आपल्या मित्रांनी, हा मग ती परत करायची आहे। मग ती परत कशी करायची? तर सगळ्या अनाथ आश्रमामधल्या मुलांना जेवण द्यायचं, वह्या पुस्तकं द्यायची, अशा स्वरूपात आपण मदत करणार आहोत। कसं वाटतंय बरं तुम्हाला सांगा बरं? आणि जेवणाचं? जेवणाला एक मस्तपैकी आचारी लावलाय, तिला जेवण भारी बनवतं बरं का। ए एवढं सगळं आपण करायचं आणि जेवण त्यांच्याकडे द्यायचं? काय नाही, जेवण सगळं मी बनवणार आहे उद्या। तुम्ही एकटं? हा मग मला येते सगळं जेवण बनवायला, आणि नवीन बिवन साडी घालायची काय गरज नाही, आपण दोघे पण साधं सिंपल जायचं। हा हा बर, तुम्ही म्हणता तसंच करू, पण तुम्हाला स्वयंपाक करायला मदत आणि आमच्यापर्यंत जेवढं होईल तेवढं करू बरं का। हा चालतंय, आपण सगळे मिळून बर्थडे करू साधारण खुशीचा, आणि आपण आपलं सगळं घरच्या घरी केलं म्हणल्यावर आपल्यालाच खूप आनंद होईल आणि त्यांचेच आशीर्वाद आपल्याला लागतील। हा तर खुशी चला आपण उद्या आता मस्त बर्थडे करू आपण तिकडं अनाथ आश्रमात बरं का आपण। आणि हा सगळ्यात महत्वाचं, तुम्हा दोघा नवरा बायकोला आमच्याकडून लय मोठं आमंत्रण आहे, उद्या लवकर यायचा। हा येते येते लवकर, सकाळी 4:05 निघते मी इथनं। तर चला मग आता उद्या भेटू आता खुशीच्या बर्थडेला। आमच्या खुशीचा बर्थडे नक्की बघा आपल्या यूट्यूब चॅनलवर गणेश शिंदे म्हणून।